नमस्कार। महात्मा जागृत अपंग संघटना संचालित महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र पुणे, मांड सिद्धिविनायक पेट्रोल पंपासमोर, हिंजवडी IT पार्कजवळ, पुणे 411052। प्रवेश प्रक्रिया सुरू। शैक्षणिक वर्ष 2023-24 अपंगांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर सॉफ्टवेअर, बेसिक हार्डवेअर। दिव्यांगत्व प्रकार अस्थिव्यंग, मूकबधिर, अंशतः अंध। शैक्षणिक पात्रता 10वी व 12वी उत्तीर्ण। व्यवसाय अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्स इन टेलरिंग, कटिंग, फॅशन डिझायनिंग। दिव्यांगत्व प्रकार अस्थिव्यंग, मूकबधिर, अंशतः अंध। शैक्षणिक पात्रता 10वी व 12वी उत्तीर्ण। व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पोकन इंग्लिश। दिव्यांगत्व प्रकार अस्थिव्यंग, मूकबधिर, अंशतः अंध। शैक्षणिक पात्रता 10वी व 12वी उत्तीर्ण। व्यावसायिक अभ्यासक्रम, सर्टिफिकेट कोर्स इन इलेक्ट्रॉनिक्स टेलिव्हिजन, रेडिओ ऑडिओ रिपेरिंग, मोबाईल रिपेरिंग। दिव्यांगत्व प्रकार अस्थिव्यंग, मूकबधिर, अंशतः अंध। शैक्षणिक पात्रता 10वी 12वी। प्रवेशाकरिता लागणारे कागदपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र 40% अधिक, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, ओरिजिनल कागदपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक, UDI ID कार्ड, पासपोर्ट फोटो 5 प्रती। वरील सर्व मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती प्रत्येकी 3 सेट। संपर्क क्रमांक 9822-01-05-10 किंवा 8087-61-2654 किंवा 9822-01-05-82। लिंक व ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। धन्यवाद। नमस्कार। नांदगाव पंचायत समितीवर अपंगांचा ठिय्या आंदोलन। अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांचा नेतृत्वात नांदगाव अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून शासनाकडून शासन निर्णय निर्गमित केले आहे व वेळोवेळी आदेश दिले आहे। तरीसुद्धा अधिकाऱ्यांच्या हलगजरीपणामुळे अपंग हा घटक विकासापासून वंचित राहत आहे व त्यांना न्याय मिळत नाही। यासाठी गुरुवार दिनांक 4/5/2023 रोजी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष श्री मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे ठिय्या आंदोलनाचे आयोजन अमरावती अपंग जनता दल सचिव राहुल वानखेडे यांनी केले आहे। यामध्ये शासकीय योजनांचा लाभ अपंगांना मिळावा यासाठी जास्तीत जास्त अपंगांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सचिव वानखेडे यांच्यामार्फत करण्यात आले आहे। धन्यवाद।